नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आपणा सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे. मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट्स या ठिकाणी कवर करणार आहोत. आणखीन काही तालुक्यांमध्ये आपण पाहाल तर प्रलंबित पीक विम्याची जी रक्कम होती ती मंजूर करण्यात आलेली, तर कोणते ते तालुके आहेत, तेथील शेतकरी संख्या कशाप्रकारे असणार आहे आणि त्यांना किती रक्कम मंजूर झालेली, सर्व समजून घेणार आहोत. चॅनेलवर आपण पहिल्यांदा आलेले असाल, चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्याला मिळत राहतील. ठीक आहे, तर पुढे जाल तर पीक विम्याच्या अपडेट्स आपण या व्हिडिओमार्फत कवर करणार आहोत. त्या अगोदर आपण अनेक योजना संबंधित अपडेट्स कवर केलेले आहेत, प्लेलिस्ट नक्की पहा. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी पाहायला मिळते पाचोरा आणि बडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी मागील वर्षी मग कापूस असेल, उडीद असेल, मूग असेल, सोयाबीन, ज्वारी, मका या पिकांचा विमा काढला होता, परंतु नुकसान भरपाईबाबत फार मोठी आपण पाहाल तर मतदारसंघामत निर्माण झाली होती आणि याबाबत मार्गदर्शक सूचनेनुसार उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाई जे पीक कापणी प्रयोगाच्या संकल्पनानुसार निश्चित केले जातात याकरिता पाचोरा व बडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सुमारे आपण पाहाल तर 105 कोटी रुपये किंवा त्यापेक्षा जास्तची रक्कम मंजूर झाल्याची एक प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली. ज्या शेतकरी बांधवांचे आधार आपल्या बँक खात्याशी लिंक केलेले असेल त्या शेतकरी बांधवांना ही संपूर्ण रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली. यामध्ये कोणत्या तालुक्यातील किती शेतकरी संख्या आहे ते देखील आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी पाहायला मिळते. यात पाहाल आपण तर पाचोरा तालुक्यातील 46,116 शेतकऱ्यांचा समावेश पाहायला मिळतो आहे. त्यांसाठी 93,58,00,000 रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. बडगाव तालुक्यातील आपण पाहाल तर 23,771 शेतकऱ्यांना तब्बल 11,84,00,000 या ठिकाणी लाख अशा प्रकारची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली. ठीक आहे, तर सविस्तर माहिती या व्हिडिओमार्फत कवर करण्याचा प्रयत्न केला, कन्सेप्ट क्लिअर झाले असाव्यात. काही डाऊट असतील कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. ठीक आहे, तर पॉईंट टू पॉईंट समजून घेतलं, इतर जे बांधव वर्ग आहेत त्यांना पोहोचवा जेणेकरून त्यांच्या कन्सेप्ट देखील क्लिअर होतील. भेटूयात पुढे. जय हिंद, धन्यवाद.